त्या पासून प्रकरणातला आरोपी विशाल पटे आपल्याकडे हजर झाल्याचं कळतंय, काय संदर्भात? येस, काही मिनिटांपूर्वी इथे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आरोपी हजर झालेला आहे आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढची प्रक्रिया सुरू आहे. त्याचा अजून इंटरोगेशन होणं बाकी आहे. त्याच्या अटकेच्या फॉर्मॅलिटीज मेडिकल इत्यादी पूर्ण करून आधी त्याच्या अटकेची प्रोसेस पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर त्याचं इंटरोगेशन सुरू होईल. पत्नी किंवा मुलगी हे आपले आरोपी नसल्यामुळे आपण त्यांना फरार म्हणू शकत नाही, परंतु ते त्याच्या सोबत होते आणि ते आत्ता त्यांच्या सोबत नाही आहे. त्यांनी पत्नीला त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवल्याचं समजतं आहे, मुलगी सुद्धा पत्नीसोबतच पाठवल्याचं समजतं आहे, परंतु आत्ता हजर होताना तो एकटाच आलेला आहे. आपल्याला त्याचं डिटेल्ड इंट्रोगेशन करणं आवश्यक आहे. इंट्रोगेशन नंतर आपल्याला याच्यावरती बोलता येऊ शकेल. साधारण आतापर्यंत तक्रारी किती दाखल झालेले आहेत आणि त्याने किती म्हणजे आता सांगताना काय सांगितलेलं आहे? आता आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या एका गुन्ह्यामध्येच इतर लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्यांचे सुद्धा स्टेटमेंट्स घेऊन त्यांना आपण साक्षीदार म्हणून त्यांचे पुरवणी जबाब त्यामध्ये सम्मिलित करून घेत आहोत, त्यांचे स्टेटमेंट्स घेत आहोत. तर त्यामध्ये जवळपास आपल्याकडे 50 आसपास तक्रारी आत्तापर्यंत प्राप्त आहेत आणि त्या सगळ्याची अमाऊंट ही 18 कोटींपर्यंतची आत्तापर्यंत निष्पन्न झाली आहे. या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हां, बरोबर आहे. आत्ता अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, मेडिकल केलं जाईल आणि उद्या मान्य न्यायालयासमोर हजर करून पोलीस कस्टडी मिळण्यासाठी मान्य न्यायालयाला विनंती केली जाईल. आत्ता किती वाजता ते हजर झालेले? इथं त्याचं टायमिंग सांगते मी तुम्हाला नंतर.